काही वर्ष खूप आनंदात गेली. दशरथ राजाच्या मनात आता वेगळेच विचार घोळायला लागले. आता आपलं वय वाढलंय, हळूहळू आपली वाटचाल म्हातारपणाकडे चालू झाली आहे, सर्व मुलांचे विवाहही झालेत, सारेच कर्तृत्ववान आहेत, आपली जबाबदारी ते ओळखून आहेत. तेव्हा सर्वात ज्येष्ठ पुत्र रामचंद्र याला राज्याभिषेक करून आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा, उरलेलं आयुष्य वनातील आश्रमात घालवावं असा विचार दशरथाच्या मनात आला. त्यानं वशिष्ठ मुनींशी सल्लामसलत केली, मंत्रिमंडळाचा सल्ला घेतला आणि तुझा विचार योग्य आहे असं वशिष्ठ मुनींनी सांगितल्यावर पुरोहितांना बोलावून त्यांना राज्याभिषेकासाठी योग्य मुहूर्त बघायला सांगितला. मुहूर्त ठरला. रामाला राज्याभिषेक होणारी वार्ता हा हा म्हणता अयोध्या नगरीत वाऱ्याच्या वेगानं पसरली. प्रजा आनंदाने हुरळून गेली. दशरथाच्या सर्व राण्याही खुशीत होत्या, कारण राम सर्वांचाच आवडता होता. जसजसा राज्याभिषेकाचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी अयोध्या नगरी सजू लागली. अयोध्या आता राज्याभिषेकाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागली. पण म्हणतात ना, मनुष्य योजतो एक आणि घडतं दुसरं. इकडे कैकईच्या महालात वेगळंच कारस्थान शिजत होतं. खरं म्हणजे कैकईच्या मनात रामाबद्दल अतिशय प्रेम आदर होता. राम सर्वात वडील आहे, राज्यावर बसण्याचा त्याचाच अधिकार आहे, शिवाय सर्व प्रजाही त्याच्यावर मनापासून प्रेम करते. तो स्वभावानं विनयशील आहे हे तिला समजत होतं. पण अमृतातही विष टाकणारी दुष्ट माणसं आणि घराचे वासे फिरवणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक सर्वत्रच असतात. तसंच झालं. कैकईच्या महालात मंथरा नावाची तिची प्रिय दासी होती. तिच्या मनात रामाविषयी पहिल्यापासूनच अडी होती. रामाला राज्याभिषेक होणाऱ्या घटनेनं मंथरेला मुळीच आनंद झाला नाही. हा राज्याभिषेक कसा उधळून लावता येईल याचाच ती सतत विचार करत होती. अखेर तिला कल्पना सुचली. फार वर्षापूर्वी वृषपर्व्याने देवांशी युद्ध पुकारलं होतं. त्यावेळी देवांच्या मदतीला दशरथ राजा धावून गेला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याची लाडकी राणी कैकई होती. परंतु युद्धात दुर्दैवानं दशरथाच्या रथाचा आस मोडला. पण महाराणी कैकईनं प्रसंगावधान राखून धैर्यानं आपल्या हातानं रथ सावरला. कैकईनं दाखवलेल्या या प्रसंगावधानानं दशरथ राजा खुश झाला. त्यानं वृषपर्व्याचा सरळ पराभव केला. या विजयानं आनंदित झालेला दशरथ कैकईला म्हणाला, प्रिये, तू अतुल असे धैर्य दाखवून मला सावरले, त्यामुळेच मी या युद्धात विजयी झालो. तुझ्यावर मी खुश आहे. तुला मी दोन वर देतो, तू तुला हवे ते मागून घे. ठीक आहे, तुमचा आग्रहच आहे तर मी दोन वर मागून घेईन, पण ते आत्ताच नको. जेव्हा केव्हा मला त्याची आवश्यकता वाटेल ना, तेव्हाच मी ते मागून घेईन. ठीक आहे, तुझी मर्जी. मंथरेला यावेळी याच प्रसंगाची आठवण झाली. तिच्या डोक्यात एक छकास कल्पना चमकून गेली. काय ग मंथरे, इतक्या घाईघाईने येण्याचं प्रयोजन? सर्व काही ठीक आहे ना? या राज्यारोहणामुळे आपण जरी खूप आनंदात असलात ना, तरी मला मात्र भीतीच वाटते. महाराणी, राम गादीवर बसला की तुमच्या भरताला त्याचा दास म्हणून राहावं लागणार आहे. इतकंच काय, पण राम राजा झाला ना की तुमच्या भरताला राजा होण्याची संधी कधीच मिळणार नाही. हो मंथरे, असले विचार माझ्या मनात कधीच आले नाहीयेत, पण तू आता एवढ्या पोटतिडकीने सांगतेस ना, तर मी काय करावं असं तुला वाटतंय? यातून काही मार्ग आहे का? मंथरेच्या काव्यबाज बोलण्यानं कैकईचं मन पालटलं. मंथरेच्या बोलण्यात खूपच तथ्य आहे, कळकळ आहे असं वाटू लागलं तिला. तिनं दृढ निश्चय केला की मंथरेचा सल्ला मानायचाच. अगं सांग तरी काय करावं ते. महाराणी, मागे देव राक्षस युद्धात आपण महाराजांबरोबर युद्धावर गेला होतात. ऐन कठीण प्रसंगी आपण महाराजांसाठी साहस करून त्यांच्यावरील संकटात त्यांना वाचवलं. त्यावेळेस महाराजांनी खुश होऊन आपणास दोन वर माग म्हणून सांगितलं होतं. खरंच की मला त्या वरांची आठवणही नव्हती, पण त्या वरांचा या घटकेला काय उपयोग? अहो, एका वराने रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवायचं आणि दुसऱ्या वराने
भरताचा राज्याभिषेक करा, बस अगदी सोपं काम। छे छे गबाई, यामुळे राजे कोपायमान होतील आणि रामावर मनापासून प्रेम करणारी जनता मलाच दुष्कण देतील। महाराणी थोडं कठोर व्हा, हट्टी बना, जननिंदेची पर्वा करू नका। आपले आणि आपल्या भरताचे ही ध्यानी घ्या। महाराज काय राज्य रामाच्या स्वाधीन करून स्वतः वानप्रस्थाश्रम स्वीकारतील, मग तुमची स्थिती काय होईल याचा तरी विचार करा की। हा ऐकून काय, मनुष्य योजतो एक आणि होतं भलतच, आणि दुसरं सत्य म्हणजे चांगल्या कामात व्यत्यय निर्माण करणारी, अडथळा आणणारी दुष्ट प्रवृत्तीची माणसं सगळीकडेच असतात।